आणि मी तर काही नाही, नुसतं मेकअप शेकअप ड्रेस वेस आणि आता हात हलवत निघालोय वापस. वरती फॅन आहे ना, त्याला सांग बिचाराला, तो बघत बसला तुझ्याकडे. थोडस खिडकी वगैरे उघडायची, कमीत कमी ते एक्झॉस्ट लावायचा. अच्छा, आज यांची फरमाईश होती त्यास आम्हाला नाश्त्यामध्ये पोहे पण पाहिजे आणि शिरा पण पाहिजे. त्याच्यामुळे इकडे पोहे रेडी झालेत, रवा भाजून ठेवला, आता शिरा बनवणार आहे मस्त आज एकदम पोहे. आणि आज पोहे कमी पडणार आहेत कारण चांगले पोहे झाले ना, मग ते तुम्हाला आवडतात आणि खूप क्वांटिटीमध्ये बनवले ना, तुम्ही ते चांगले बघत नाही. तर आता नाश्ता बनवते. आज माझ्या अशा डोक्यात कामं फिरत आहेत. आता जरा रेडी झाली काय की तू, जरा तर तरी आली काय त्यामुळे काम फिरत आहेत माझ्या की आता नाश्ता बनवायचा. त्याच्यानंतर आज पिल्लू उठली नाही अजून, ती उठल्यानंतर तिचं आवडायचं आहे. आज आणि नॉनव्हेज आणलायचं ह्या दोघांसाठी, नॉनव्हेज परत माझ्यासाठी वेगळं काहीतरी. पार्लरमध्ये जाऊन यायचंय. त्याच्यानंतर बाकी घरातलं काम, कपडे वपडे ते तर माहितीच आहे. 5:30 फोटोशूट आहे, त्याच्यासाठी थोडीशी स्ट्रेटनिंग करायची, तिकडे जायचंय. तिकडून आल्यानंतर परत संध्याकाळचं आहे. सो असं आणि शिवाय आजचा व्हिडिओ अपलोड करायचा, थंबनेल बनवायचा. म्हणजे एवढं सगळं फिरते डोक्यात. भाज्या आणल्या असतील तुम्ही आता, त्या भाज्या धुवायच्या, त्या व्यवस्थित ठेवायच्या. त्या बॉक्सेसचा तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता, तो म्हणत नाही आज होतोय की नाही. सो आज खूप जास्त गडबड आहे, त्यामुळे आता मी पटापट पहिले नाश्त्याचं बनवून घेते, नंतर जसं जसं एक एक होईल तसं करते. कारण मग काय होतं, मी ते कामापेक्षा ना त्या विचारांनीच थकून जाते की हा हे करायचं ते करायचं ते करायचं. उठले क्यों वेम दिला? मला घेऊन देत नाही कोणीच, घ्यायचं नाही की नाही बाळाला. पिकूच घ्या बर नाही अंगावर येईल नाही तर जाऊ द्या नको. बाळ कोणाच आहे बाळ, हा नानाच नाही का होय रे, का तसं करतो? कोणालाच घेऊ देत नाही. हो तिच्या जवळ येत नाही आणि कोणाला येऊ पण देत नाही, असं त्याचं ओळखीचे आहेत तेवढेच. तर आत्ताच त्यांनी फ्रेश अशा भाज्या आणलेल्या आहेत, म्हटलं ते वॉश करून पहिले मी फ्रीजमध्ये ठेवते. पण त्या अगोदर ना हे जे ऑर्गनायझर आहेत, फ्रीज ऑर्गनायझर, तर त्याचा रिव्ह्यू मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हणलं हे माझं सगळं कामावरत आवरत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मागे एका मिनी व्लॉगमध्ये जेव्हा मी हे दाखवलं होतं ना, तर तेव्हा बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की त्याची लिंक शेअर कर. पण आता एक्झॅक्ट म्हणजे लिंक शेअर करण्याच्या अगोदर ना मला असं वाटलं की त्याचा रिव्ह्यू शेअर करते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर ते आवडले तरच तुम्ही परचेस करा, अदरवाईज पैसे खर्च करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्याच्यामुळं मग मी ते काही शेअर केलं नव्हतं. सो आता मला वापरून थोडे दिवस झालेत आणि म्हणून म्हटलं आता मी तुमच्यासोबत शेअर करते हे. तर हे जे बॉक्सेस आहेत ना तुम्ही आत्ता समोर बघताय, तर असे 6 बॉक्सेस मला रिसीव झालेले आहेत. एक्झॅक्ट प्राईस मला काही आठवत नाही, म्हणून म्हटलं लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही बघू शकता कारण प्राईस कमी जास्त होत राहते. तर आता भाज्या वॉश करून मी याच्यामध्ये ठेवते. काय होतं, सुरुवातीला मी सगळं पाणी भाज्यांचं निथळून घेते आणि त्याच्यानंतर कुठल्याही बॉक्सेसमध्ये किंवा काय ठेवत असते. पण याच्यामध्ये काय होतं, ह्या बॉक्सेसमध्ये हे बघा, ही अशी मध्ये एक प्लेट असल्यासारखी आहे, जाळी असल्यासारखी. तर त्याच्यावर जर भाज्या ठेवल्या ना, तर त्याला खालून स्टँड टाईपसुद्धा आहेत, छोटे छोटे डॉट्स. त्याच्यामुळं मग थोडंसं पाणी जरी राहिलं तर ते आरामात त्या बॉक्समध्ये जातं. आत्ता जसं तुम्ही बघताय की भाज्या धुतल्यानंतर त्याचं पाण्याने त्या अशा खराब होत नाहीत, पाणी त्या बॉक्समध्ये निथळतं आणि त्यानंतर आपण ते रिमूव्ह करून घेऊ शकतो. तर भाज्यावरती अलगद राहतात आणि त्यानंतर भाज्या आपण ठेवू शकतो. त्याचे जे फक्त झाकणं आहे तर ते मला थोडेसे पातळ वाटले,
पण माझ्याकडून पडलाही होता एकदा बॉक्स, तर काही फुटले वगैरे नाही, पण कम्पॅरेटिव्हली ते म्हणजे खूप असे जाड नाही आहेत, थोडेसे लवचिक आहेत असे वाटतात. बाकी बॉक्सेसची क्वालिटी छान आहे आणि प्राईस वाईजसुद्धा छान आहे. शिवाय फ्रीजमध्ये खूप छान कमी जागेमध्ये मावतात, कारण आता तुम्हाला माहिती आहे माझी फ्रीजमधली जी एक जे कंपार्टमेंट आहे काचेचं, तर ते फुटलेलं आहे, त्याच्यामुळे मग असं होतं की खूप कमी जागेमध्ये मला गोष्टी ठेवाव्या लागतात. तर हे सहा बॉक्सेस बघा, एकावर एक असे तीन तीन एकदम इझिली मावून जातात आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भाज्यासुद्धा बसतात. बाकी मग फ्लावर वगैरे जे आहे तर ते मी साईडला ठेवून देते, बाकी कोथिंबीर मी मोठ्या बॉक्समध्ये ठेवते. तरी साईडला ते ठेवण्यासाठी ना अशी भरपूर जागासुद्धा राहते, त्याच्यामध्ये तुम्ही बाकी गोष्टी ठेवू शकता. आता माझंही फुटले म्हणून, बाकी तुमचं जर व्यवस्थित असेल तरीसुद्धा तुम्ही चार चार बॉक्सेस आरामात ठेवू शकता आणि जागा भरपूर राहिली आहे. बघा मागे मी त्या खालच्या कटोरीमध्ये एका फ्लावर आणि बाकी पानकोपी वगैरे ठेवलेला आहे. इथे कोथिंबीरीचा डब्बासुद्धा आहे, म्हणजे कमी जागेमध्ये खूप छान व्यवस्थित गोष्टी मावलेल्या आहेत. सो मला तरी हे छान वाटलं. तर जे काही फ्रीज ऑर्गनायझर्स आहेत तर ते तुम्ही लिंकवरून ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, कारण मला माहिती आहे भरपूर जण त्याची लिंक मागणार. आणि बाकी आत्ता चालू आहेत फोटोशूटला, रेडी झालेली आहे, सिम्पल अशी एकदम मिनिमल मेकअप केला आहे. नो फाउंडेशन मेकअप असा. आणि इथे पिलूला पण रेडी केलं आहे, तिला आज पहिल्यांदा असं फुल टी शर्ट आणि पॅन्ट, ती जरा वेगळी दिसते, मुलासारखी दिसते एकदम, आहे ना. लुकच वेगळा आला आहे. त्यात तिला हे नाही लावलंय, गंध नाही लावलाय, म्हणलं तिथं जाऊन आम्हाला थोडंसं पाण्यामध्ये वगैरे फोटोशूट करायचं, तिथे उपयोगच नाही होणार. आणि काही काही थीम्स असतील काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतेस. आणि जसं मागे म्हटलं होतं की आम्ही फोटोशूट कुठे करतो, हे बरेच जण विचारतात की तुम्ही नेमकं कुठे फोटोशूट करता, खूप छान असतं ते, आषाढीचं खूप सगळ्यांना आवडलं होतं. सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आवडलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा फोटोज कसे आलेत काय ते. बाकी चलो आलेलो आहोत. इथं सगळी तयारी चालू आहे त्यांची, इथे तुम्हाला थीम्स दिसत असतील. बाकी जे काय आहे तर ते तिकडे करायचं आहे. पिलूला आता झोप येते, कारण तिला दुपारी मी झोपवत होते, तिला तेव्हा झोपायचं नव्हतं ना, आता तिला झोप येते. हे आहे वन इयरचं ना थीम, सो तसंच काहीतरी हाफ इयरचं करून घ्यायचं. आणि बाकी तिला ना पाण्यामध्ये खेळायला खूप जास्त आवडतं, म्हणजे ती जेव्हा पण आम्ही तिला मालिश करतो, अंघोळ घालतो, ती खूप जास्त एन्जॉय करते, म्हणून ते तसं एक करायचं आहे. आणि बाकी काय काय ते तर सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सोबतच यावेळी ना पॅरेंट्सचं पण शूट, म्हणजे आमच्या दोघांचं आणि नानांना पण बोलूयात असं म्हटलं, बघूयात आता कसं कसं होतं आहे ते. अगोदर काय करतायत, अजून ते आलेले नाही आहेत, थोडासा वेळ आहे, तर म्हटलं तोपर्यंत पिलूची पण झोप होईल. जरा वेळ म्हणजे 15-20 मिनिट जरी झाली तरी ती छान फ्रेश होते, सो तिला थोडंसं आता झोपवण्याचं ट्रायल चालू आहे. आणि बाकी काय काय होते सगळं शेअर करेल. तर इथे सगळं सेटअप रेडी झालं आहे आणि आता इथे आहे पिलू. आता नाही हसणार ते. पिलू मनू, ए मनू, ए मनू, लोक म्हणू छता येणार तिथे बघा. दोन तीन तिथे बबल्स. कसे होते कसे होते, हा 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 बघ बघ काय काय काय. अरे तिला नेहमी असंच आहे, ती स्माइलच करत नाही बसल्यानंतर. काय होत नेमकं, पिंक कलरचे फ्लोगाडी ती टाकशील आणि पालतं बसून. आता बघा एक थीम झाल्याच्या नंतर इथे पिल्लू मस्त झोपलेली आहे म्हणून. आणि आता आम्ही वाट बघतोय तिची की ती कधी उठणार ते, कारण एक थीम केली आणि नेक्स्ट थीम जी होती ना तर ती होती पाण्यामध्ये तिला ठेवून मस्त. मी जे म्हणलं होतं ती मस्त एन्जॉय करणार आहे, तर एन्जॉय वगैरे तर ती काही करणार नाही, तिला जर उचलून पाण्यामध्ये ठेवलं तर ते नक्की रडणार. आणि ते बरोबर सुद्धा नाही आहे तिला झोपेतून उठून पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे म्हणून आता आम्ही वाट बघतोय की ती कधी उठते. आणि तिला इतकी गाढ झोप आली आहे, कारण आम्ही इथं आल्यानंतरच तिला झोप आली होती, पण कसं बसं आम्ही एक शूट केलं आणि हे आता असं झालेलं आहे. कधी उठेल ती आता, किती वाजले?
आम्हाला 2 तास, आम्ही 5:30 आलो होतो, 6:30 वगैरे स्टार्ट केलं होतं, उशीरच केलं होतं ना. आणि मग आता बघूयात कधी उठते काय, आणि जर तिला वेळ लागला तर मग आजचं कॅन्सल करू शकतो का प्लॅनचं. जे मेन होतं ना हाफ इयरचं म्हणलं होतं, तर ते तर कम्प्लीट झालं तसं दाखवली, बाकी मग ते पाण्याचं कसं आपण नंतरही करू शकतो असं काही की आजच केलं पाहिजे. बघू जसं होते तसं तुमच्यासोबत. एवढं ऑरेंज खाऊन घेतलं, सोडतच नव्हती नाही आणि हातातून घेतलं, तर बघा किती राग येतो. चला 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 आता जायचंय, जायचंय, झालं झालं. चला अजून पाहिजे तुला, अजून पाहिजे, देते मी तुला अजून, अजून देते. चला चला मनू काय झालं बुडबुड. हा मनू कशी खाते, कशी कशी खाते, ती एवढी घसरती आपण दिला, ते हातातला ऑरेंज काय सोडायचं नाही. ए मनू, ए मनू, नाही पहिले फ्रूट खाल्ले ती काल, एवढी झुडिओ मध्ये शॉपिंग केली, पण म्हणून आमच्या सगळा पचका करून टाकलेला आहे, कारण तिने काहीच फोटो नाही काढले. तिचा फेस दाखवा एकदा, तिला इतकी संत्री आवडली बापरे, आणि ती पूर्ण त्या पाण्यामध्ये ठेवलं ना, ती संत्रीच खात होती. आणि बघा हे पूर्ण एवढा फेस रेड झालाय, कारण ते संत्री एकदम असं शार्प कट केलेल्या, आणि त्याचं जे आहे ना साईडचं ते पूर्ण इथे लागून लागून, आणि ती सोडतच नव्हती ती संत्री, इतकी जास्त आवडली तिला. हो ना, पूर्ण असं एवढं लाल झालं तिचं. आणि मी तर काही नाही, नुसतं मेकअप शेकअप ड्रेस वेस, आणि आता हात हलवत निघालो आहे वापस. म्हणजे फोटो काहीच झालं नाही, पॅरेंट्स फोटोशूट काही झालं नाही, फक्त जी पहिली थीम बघितली हाफ इयरची ती एक झाली, आणि त्याच्यानंतर मग ते पाण्यातलं जे हां संत्री खाताना ते पण आमचे काही प्रॉपर तेवढे फोटोज काही आले नाही. तिकडे नानांना सांगून ठेवलं होतं की आम्ही तुम्हाला बोलवतो जेव्हा फोटो काढायचे तेव्हा तुम्ही रेडी व्हा. आणि आता माहीत नाही नाना गेल्यानंतर म्हणतील काय तुम्ही तुमचं तुमचं काढून आले काय असं होणार आहे. बघू आता, चलो निघतो घरी. आता काय बनवायचं रात्रीचं? रात्री आता काय करायचं? कुल्फी करणार होतीस ना? कुल्फी आपल्याला करायची आहे, त्यासाठी थोडासा खवा ठेवते. त्याच्या नंतर करते मागचे पण ठेवला तसंच, आणि काहीतरी तुम्ही बाहेर ठेवला की काय खवा खराब झाला, खराब झाला. आता थोडस करणार आहे ते पेढा, मला वाटलंच होत, वाटलंच होत मला, त्याच्यामुळे मी म्हणत होतो भूक लागली होती. तिथे गेल्यानंतर 5:30 6:00 म्हटलं आता होईल नंतर होईल, तर तिथली झोपली. त्याच्यानंतर मग तिथे तरी काय म्हटलं कोणाला काय नाही सांगितलं, रिक्षा जाऊ म्हणजे कंट्रोल थोडा थोडंसं, आणि घरी लवकर जाऊ असं वाटलेलं, पण घरी यायला किती उशीर झाला. त्याच्यानंतर मग घरी तिला झोपवलं नाही, आणि तर बसून वेळ गेला. असं 10 वाजले ते थोडं तव्यात टाकला की त्याचा वास यायला लागला मस्त. इतका मस्त आहे ना तो खवा, म्हणजे असं एकदम फ्रेश. त्याच्यामुळे मग ठीक आहे, बस जेवायला लागेल. तर अचानक आमच्याकडची लाईट गेली आहे, वाट बघून बघून म्हणलं आता चला व्हिडिओ आपण एंड करून टाकू. जेवण वगैरे झालंय, पिलूचं छान फोटोशूट पण झालं जसं तुम्ही बघितलं, पण माझा सगळा पचका झाला, आणि हे जे काही आता करून ठेवलं होतं ते सगळं काढावं लागणार. म्हणजे मेकअप वगैरे सगळं आता रिमूव्ह करते, आणि थोडीशी हेअर स्ट्रेटनिंग केली होती त्यामुळे त्यात पण बऱ्यापैकी वेळ गेला.
सो असं होतं कधीतरी, ठरवल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी होत नाहीत. आता जेवण केलं आहे, मस्त झोप आली आहे, कारण दिवसभर काही ना काही चालू आहे. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की हे करायचं ते करायचं ते करायचं डोक्यात, आणि त्यामुळं ते करून आता थोडा थकवा आलेला आहे. त्यामुळं आता मी पण आराम करते. लाईट कधी येईल माहीत नाही, मच्छर कमी आहेत म्हणून तरी बरे नाहीच आहेत मच्छर. सो चला व्हिडिओ येथे एंड करते. कसा वाटलं ते मला नक्की सांगा, आणि थीम्स कशा वाटल्या तेसुद्धा नक्की सांगा. बाकी जे काही फोटोशूटचे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्हालासुद्धा आवडलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन फोटोशूट करू शकता. चला भेटू पुढच्या छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.